पेज नंबर 79। फाइंड द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द लेसन। खाली काही शब्द दिलेले आहेत, या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द धड्यामधून शोधून लिहा। ट्रूथ सत्य, अनट्रूथ अनसत्य। ट्रूथ सत्य, अनट्रूथ असत्य। फुलिश मूर्ख, क्लेवर हुशार, वाईज हुशार। ऑलवेज नेहमी, नेवर कधीही नाही। पास्ट भूतकाळ, प्रेझेंट वर्तमान काळ। टुमारो उद्या, टुमारोचे विद्यार्थी यस्टरडे असं करेल। एवन पीपल हु लिव्ड 20 डेज अवे न्यू अबाउट हिम। समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन अवर टंग। काही वेळा आपल्याला कळत नाही की आपण कसं खोटं बोलून जातो। मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वोंट। कदाचित राजा दुपारी या ठिकाणी येईल, कदाचित तो येणार नाही। फ्रॉम ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल बाय कंबाइनिंग वन वर्ड इच फ्रॉम। अ अँड बी हे दोन गट दिलेले आहेत, यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे। ट्रान्सलेट द वर्ड यू मेक, तुम्ही बनवलेल्या शब्दाचं ट्रान्सलेशन करायचं आहे, मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे। उदाहरणार्थ नथिंग काहीही नाही, एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट, एनिथिंग कोणतीही गोष्ट, एनीबडी कोणीही, एव्हरीबडी प्रत्येकजण, एव्हरीवन एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, एव्हरीवियर सगळी कडे, अशा प्रकारचे अर्थपूर्ण शब्द आपण तयार केलेले आहेत। तुम्हाला स्वाध्यायामध्ये हे सोडवून आणायचं आहे। क्वेश्चन नंबर 7। रीड द फॉलोइंग, खालील गोष्टी वाचा। केअरचं केअरफुल केले, त्याच्यानंतर केअरफुली केलेलं आहे। थॉटचं थॉटफुल केले आणि नंतर शेवटी थॉटफुली केलेलं आहे। क्वेश्चन नंबर 8। राईट एनी सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड्स। कोणताही एक साधा मेसेज, सिम्पल मेसेज तुम्ही तुमच्या मित्राला लिहायचा आहे। क्वेश्चन नंबर 8। राईट एनी सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड। क्वेश्चन नंबर 9। फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6। 5 ते 6 जणांचे ग्रुप्स बनवायचे आहेत रिकाम्यावेळी, तुम्हाला ज्यावेळेस रिकामा वेळ असेल त्यावेळेस। राईट डाऊन अ सिम्पल मेसेज, या ठिकाणी एक साधा मेसेज आपल्याला लिहायचा आहे। तुझं नाव काय रे? गोडधंडीत बस ना, काय हालचाल करायला? तशी सरळ बसायचं, बेंचवर झुकायचं नाही। ईच पर्सन इन द ग्रुप पासेस ऑन द मेसेज ओरली टू द नेक्स्ट वन आफ्टर मेकिंग वन चेंज इन इट। एक मेसेज तयार करायचा आहे, सहा जणांनी उभारायचं आहे किंवा बसायचं आहे। सुरुवातीला नंबर 1 मुलानं जो मेसेज तयार केलेला आहे, तो मेसेज 2 मुलीला किंवा मुलाला द्यायचा आहे, आणि 2 मुलीला त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे। परत ते 3 द्यायचा आहे, 3 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे। लोकरी हाताची घडी घाल, कळते ना तुला? नाही हां, मध्ये डिस्टर्ब होतो शिकवत असताना, नीट बसायचं। दप्तर महत्त्वाचं नाही, तर ऐकणं महत्त्वाचं। दप्तर शिकवायला नाही तुला, काय दप्तरला हात लावलास? भाकरी खाली ठेव दप्तर, ऐका म्हणले तुम्हाला। लिसन केअरफुली म्हणजे काय? कळत नाही तुम्हाला? काळजीपूर्वक ऐकायचं असतं, दुसरी कोणतीही गोष्ट नाही करायची,
इकडे बघा रे दोघ जण तुम्ही. मेकिंग वन चेंज नीट सी हाऊ द मेसेजेस चेंजेस टील इट रीच द लास्ट पर्सन. आणि शेवटपर्यंत हा मेसेज जात असताना कशा प्रकारे याच्यामध्ये बदल होतो